साजर केल्या. या कथा मनात रिंगाट ठेवूनच आम्ही आपला निरोप घेतोय. मात्र हा पूर्णविराम नाहीये, हा स्वल्प विराम आहे. पुन्हा भेटूया अशाच काही कथांसह. नक्षत्राची निर्मिती झाली. अशा या नक्षत्रासारख्या सगळ्या निवेदिकांना मी विनंती करेन की त्यांनी अगदी थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करावं. मनोगत व्यक्त करायला नक्कीच आवडेल, कारण या सगळ्या मी आणि रेखा म्हणजे वैशाली तर आम्ही आकाशवाणीत जवळपास 30-32 वर्ष आम्ही एकत्र काम केलं. पण या सगळ्या आमच्याबरोबर अधूनमधून येणाऱ्या नैमित्तिक निवेदिकाही तितक्याच चांगल्या रीतीनं आमच्या बरोबर काहीतरी करू शकतात हे मला नेहमी जाणवायचं. आणि सेवानिवृत्तीनंतर मी ठरवलं होतं की यातल्या काही आपल्या मैत्रिणींना घेऊन आपण वेगळे वेगळे कार्यक्रम करावे. तर त्यातनं मग ह्या लाडक्या लेकींचा जन्म झाला. म्हणजे संकल्पना जेव्हा मनात आली तेव्हा हे वाटत होतं की चांगल्या मराठीतल्या दर्जेदार कथा श्रोत्यांपर्यंत गेल्या पाहिजेत, कारण वाचन आजकाल खूप कमी झालेलं आहे, लोकांना वाचायला आवडत नाही. मग आपण काय करू शकतो, तर आपण त्यांच्यापर्यंत चांगलं साहित्य घेऊन जाऊ शकतो. म्हणून या काही मराठी कथालेखिकांच्या लाडक्या लेखी आम्ही तुमच्यासमोर आणल्या. तसंच काही दर्जेदार कवींच्या, मोठ्या नामवंत कवींच्या दर्जेदार कविता तुमच्यापर्यंत पोचाव्यात यासाठी आम्ही कविवर्य बाबू बोरकर आणि ज्येष्ठ कवयित्री इंदिरा संत यांच्या निवडक निसर्ग कवितांच्या अभिवाचनाचा कार्यक्रम एकत्रितपणे सादर करतो, निसर्ग यात्रा नावाचा. या कार्यक्रमाचे बरेच प्रयोग नागपुरात झाले, रसिकांना ते खूप आवडले आणि सांगायला अतिशय आनंद वाटतो की नुकताच आम्ही पुण्याला एप्रिल महिन्यात निसर्ग यात्रा हा कार्यक्रम सादर केला आणि पुण्यातल्या रसिकांनीही त्या कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला. आणि इथे तुमच्यासमोर सांगायला आणखीन आनंद वाटतोय की डॉक्टर सालपळे सरांनी मला कबूल केलेलं आहे की ते आमच्या निसर्ग यात्रा ची योजना त्यांच्या माध्यमातून ते तुमच्यासमोर आम्हाला आणण्यासाठी मदत करणार आहेत. तर सर माझ्या मला ही नक्की संधी देतील आणि त्यांनी मला हे कबूल केलेलं आहे तर तेव्हा आम्ही पुन्हा तुमच्यासाठी एक आगळा वेगळा कार्यक्रम घेऊन येणारच आहोत. तर अशी ही आमच्या नक्षत्राची निर्मिती आणि त्यातून सादर होणारे हे वेगवेगळे कार्यक्रम करायचं बरंच काही डोक्यात आहे. सगळ्याजणी गुणवंत आहेत आणि सगळ्यांच्या डोक्यात काहीतरी नवीन नवीन येत असतं. एकत्रितपणे कार्यक्रम करताना आणि या कार्यक्रमाची पूर्वतयारी करताना, प्रॅक्टिस करताना सुद्धा जो आनंद आम्हाला मिळतो तो खूप अवर्णनीय असतो. तर हे सगळं तुमच्याशी बोलताना मला खरंच मनापासून खूप आनंद झाला. आणि माझी मैत्रीण खूप कुणी आहे पण ती आजपर्यंत लोकांच्या समोर आली नव्हती, तर खरं मी हे सुरू केलं रेखासाठी म्हणजे वैशालीसाठी की तिने पण
सगळ्यांसमोर यावं. ती इतके वर्ष घरात बरीच अडकलेली होती आणि नोकरी आमची अशी होती वेळी अवेळीच्या ड्युट्या, नव्हतं जमत. पण आता तिलाही वेळ आहे तर मला असं वाटत होतं रेखा तू आणि मी मिळून काहीतरी करूया. आणि मग मंजिरी ही तिची सून आहे, म्हणजे सासवासून एकत्रितपणे आमच्या कार्यक्रमात आहेत. ही हा किती वेगळा आणि छान योग आहे, तुम्हीच सांगा बरं. म्हणजे याच्यासाठी ते एकदा जोरदार टाळ्या व्हायलाच पाहिजे. तर धन्यवाद तुम्हाला सगळ्यांना, तुम्ही अगदी शांतपणे बसून आमचा कार्यक्रम गोड मानून घेतला, धन्यवाद. मी सगळ्यांनाच विनंती करेन की अगदी दोन थोडक्यात अंजुनी सांगितल्याप्रमाणे तिने माझं कौतुक केलेलं आहे. पण खरं म्हणजे संसार सांभाळून नोकरी करणं किती तारेवरची कसरत असते, आणि आजच्या जगात तो तोल सांभाळताना, तो ताल सांभाळताना जेव्हा खूप आमची उचळवट होत असते एका स्त्रीची संसाराला हातभार लावण्यासाठी होणारी धडपड, या सगळ्या आम्ही एकत्र जे शेअरिंग केलेलं आहे, एकत्र जी दुःख तारांबळ सुख आनंद हे सगळं इतकं सुंदरपणे आम्ही एवढे वर्षात शेअर केलेलं आहे की त्याचे एक घट्ट भावबंध आणि नातं जाणवलेलं आहे आमचं. आणि ते आमच्या रिटायरमेंट नंतरही आम्ही ते जोपासतो. आमची एक तिसरी मैत्रीण आहे प्रभा देवस्कर म्हणून, ती मात्र या कार्यक्रमात येऊ शकलेली नाही आहे. आम्ही तिघी जणी एकाच वर्षी लागलेलो आहोत आकाशवाणी 1985 साली. त्यानंतर आमच्या ह्या छोट्या छोट्या सगळ्या मैत्रिणी जमा होत गेल्या, आम्ही यांना ट्रेनिंग देत गेलो, ह्या आमच्या अगदी जवळ येत गेल्या, ह्यांच्यातले गुणदोष आम्हाला कळत गेले, दोष नाहीच गुणच. आणि मग त्या गुणांचं चीज व्हावं असं आम्हाला वाटण्यापेक्षा अंजुला जास्ती वाटायला लागलं, कारण खऱ्या अर्थाने आम्ही रिटायर झालेलो होतो. आणि आता तेवढ्याशा तितक्याशा जबाबदाऱ्या नाहीतच, म्हणजे संसारिकही नाही आणि कशाही नाही. आणि म्हणून मग या सगळ्यांना प्रगट होता यावं, यांच्या गुणांना आपण सगळ्यांसमोर आणावं, हा हिचा ध्यास. आणि हिला अत्यंत वाचनाची आवड, म्हणजे माझं हिच्या समाधानी अजिबात काहीही वाचन नाही पण वाचनाची आवड, तर हिने हा जो व्यासंग जोपासला आणि आम्हाला सगळ्यांना एकत्र करून ते वाचन करावं, तुम्हाला वाचनाचा आनंद घ्या, पुढच्या पिढीला द्या, समाजाला सांगा, समाजाला ते वेळ लावा, अशी हिची तळमळ. आणि हिने एक से एक खूप पुस्तकं हिच्याकडे त्या लायब्ररीत सेटली, तर ही वेद गेली इंग्लिश हिंदी मराठी सगळ्यांमध्ये हिचा व्यासंग दाखला आहे. आणि आकाशवाणीच्या माध्यमातून आम्हाला जो समाजाचा अनुभव आलेला आहे, समाजातले अगदी सुंदर सुंदर असे पैलू आमच्यासमोर आलेले आहेत, सगळ्या क्षेत्रातले तज्ज्ञ लोक आमच्या आकाशवाणीत येत असल्यामुळे त्यांच्याशी गप्पा मारताना, त्यांच्या मुलाखती घेताना आम्हीसुद्धा समृद्ध झालेलो आहोत अनुभवाने, ज्ञानाने म्हणत मी, कारण आम्ही प्रत्येकजण हा अपुराच असतो. पण अशा सगळ्या ह्या अनुभवांचा एक सुंदर मिश्रण झालेलं आहे आणि मग एकत्र येऊन हा आनंद आम्ही घेतलेला आहे. तर अशा या आनंदात प्रगट तुम्हीही झालात आणि सहभागी झालात ह्याचं आम्हाला छान वाटतं. नागपूर सोडून चंद्रपुरात येण्याची आमची सगळ्यांची पहिली सोय कार्यक्रमासाठी. खरं म्हणजे माझं बालपण चंद्रपुरात गेलेलं आहे आणि मला चंद्रपूर ह्या गावाची एक विशेष ओढ हे अजूनही ती आहे, त्यामुळे इथे कार्यक्रम करतानाचा माझा आनंद काही और आहे. त्याच्यामुळे ही संधी अंजूमुळे आणि इथल्या रसिक श्रोत्यांमुळे आम्हाला मिळालेली आहे, त्यामुळे तुमच्या सगळ्यांचे अत्यंत आभारी आहोत. पुन्हा ही संधी आम्हाला मिळावी अशी आम्ही आशा करतो. आणि मी आता माझ्या या मैत्रिणींकडे सगळ्यांचं स्वागत आहे. सगळ्यात पहिले तर मी सांगेन की मी खूप छोट्या गावातनं आलेली होती, मूल होऊन नागपुरात गेली लग्न होऊन. त्यानंतर माझं शिक्षणही पूर्ण झालेलं नव्हतं खरं सांगायचं म्हणजे. आईंनी मला पूर्ण शिक्षण माझं पूर्ण केलं, फायनल इयर झाली मी. त्यानंतर आईंनी मला सांगितलं तुला आकाशवाणीला नैमित्तिक निवेदिका म्हणून जायची इच्छा आहे का अनाउन्सर, म्हटलं ठीक आहे मी करून बघते. आणि त्यांना कदाचित माहिती असेल की मला जमेल की नाही, त्यांनी माझ्या तरुण ओळखला असेल मला माहिती नाही. पण सगळ्यात पहिले हे मी सांगेन की ह्या सगळ्या ज्या मैत्रिणी आहेत माझ्या, ह्या फक्त आईमुळे मला मिळालेल्या आहेत, बाकी दुसरं काही नाही. मग मी परीक्षा दिली, मी परीक्षेत पास झाली. मग मी तिथे बरेच वर्ष केलं. मग ह्या सध्याच्या 2 वर्षात मी कोरोना असल्यामुळे
मी गेली नाही कारण माझी दोन्ही मुलं घरीच होती, दोन्ही मुली आहेत मला आणि त्यांच्यामुळे मी नाही जाऊ शकली कारण त्यांचा सगळा लॅपटॉपवर सगळं अभ्यास येते मी नाही म्हणून मी गेले नाही 2 वर्ष. आणि नंतर अंजू मावशीला पण माझ्यात कौशल्य दिसलं असेल असं मला वाटतं आणि म्हणून तिने मला सांगितलं की नाही आपण रेखात आहेत पण आपण मंजिरीला पण ह्या कार्यक्रमात घेऊया आणि म्हणून मी या कार्यक्रमात आली. आणि मला खरंच सांगते या इतक्या चांगल्या मैत्रिणी मला मिळाल्या जीवा भावाच्या की प्रत्येक गोष्ट आम्ही एकमेकींशी शेअर केल्याशिवाय राहत नाही आणि म्हणून आमचा हा लाडक्या लेकी ग्रुप जो झालेला आहे हा नेहमीच असाच चालत राहावा हीच माझी फक्त इच्छा आहे. माफी करा. सगळ्यात आधी मी तुमचे सगळ्यांचे आभार मानते की तुम्ही आज जी आम्हाला दाद दिली त्याचा खूप अगदी आम्हाला पुढच्या प्रगतीसाठी पुढच्या कार्यक्रमांसाठी उपयोग होणार आहे. दुसरी गोष्ट आयोजकांचे आभार आणि मुख्य म्हणजे ऐश्वर्याचे आभार की तिने म्हणजे फक्त आमचे कार्यक्रम असे होतात हे ऐकून आणि ते इथे आम्ही कसे करू याची काही कल्पना नसताना आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला बोलवले इथे आणि आम्ही तो विश्वास साध्य करण्याचा आमच्या परीने प्रयत्न केला आहे. आणि त्यानंतर महत्त्वाचे आभार म्हणजे अंजू मॅडमचे ज्यांनी आम्हाला हे सगळं कधीतरी रागवून कधीतरी प्रेमाने कधीतरी समजवून करायला भाग पाडलं. आता माझ्याबद्दल सांगायचं तर खरंच खूप लहानपणापासून घरचे संस्कार होते म्हणून किंवा काय आई वडिलांना बघत होती म्हणून वाचायला आणि लिहायला फार आवडायचं म्हणून पत्रकारितेत जायचं ठरवलं. पण तिथे गेल्यावर कळलं की काही नाही ते फक्त स्वप्नच असतं की पत्रकारितेत आल्यावर काहीतरी करायला नाही रोज तेच भ्रष्टाचार राजकारण याला शिव्या त्याला शिव्या म्हणजे ते ठराविक सगळं करायचं मग साचले पण आलं त्या आपल्या वाचण्याचा आपल्या अभ्यासाचा इथे काही फार उपयोग नाही आहे हे कळलं त्यामुळे मग दुसरं काहीतरी व्यासपीठ हवंसं वाटायला लागलं आणि त्या लिखाणाला त्या सगळ्याला तुमच्यासारख्या रसिकांची दाद अंजू मॅडममुळे मिळाली. आपल्याला अशाही पद्धतीचं लिहिता येऊ शकतं हे इथे आल्यामुळे कळलं त्यामुळे सगळ्यांना मनपूर्वक नमस्कार करते धन्यवाद देते आणि अशीच संधी आयुष्यात परत परत मिळत राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना करते. सगळ्यांचं सगळं बोलून झालेलं आहे आता काय बोलावं आता माझ्याच विषयी सांगते. ॲक्च्युली आकाशवाणीत येणं हे माझ्यासाठी खूप वेगळा अनुभव होता. इच्छा होती पहिलेपासून की आपण काहीतरी वेगळं करावं. कॉलेजमध्ये असताना नाटकांमधनं वगैरे थोडे कामं केलेले होतं त्याच्यानंतर थोडी वाचनाची सुद्धा आवड होतीच आधीपासनं. असंच एकदा आकाशवाणीत जाऊन फॉर्म घेऊन आली होती की माझं असं असं एज्युकेशन आहे आणि त्यानंतर बऱ्याच काळ गेला असेल त्याच्यानंतर लग्न झालं मुलगी झाली आणि अचानक एक दिवस घरी लेटर आलं माहेरीच आईचा फोन आला आकाशवाणीतनं तुला पत्र आलेलं आहे परीक्षेसाठी बोलवलं. मी म्हटलं आकाशवाणीत ना मला तर म्हणजे कधी असं मला आठवतही नव्हतं की मी तिथे भरून आली आहे फॉर्म. आणि मग तिथे गेल्यानंतर परीक्षा झाली त्या सगळ्या म्हणजे व्हॉईस टेस्ट सगळ्यामध्ये पारंगत झाली आणि मग त्याच्यानंतर ह्या सगळ्या मैत्रिणी भेटल्या तिथे आकाशवाणीत. आणि त्यानंतर अंजू मॅडम निवृत्त झाल्या आणि त्यांनी असा विचार केला की बा आपण काहीतरी वेगळं करावं आणि त्यातून आमच्यात आम्हाला निवडलं हे आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. इच्छा होती आमच्यात काही हे सुप्त गुण होते हे पण आम्हाला कदाचित माहिती नव्हतं. फक्त इच्छा असणं आणि तुम्हाला ते क्षेत्र मिळणं यात खूप तफावत असते पण आज अंजू मॅडममुळे आज आम्हाला हा कार्यक्रम करायची संधी मिळाली हेच मी स्वतःला धन्य मानते आहे. आणि पुढेही आम्ही असेच कार्यक्रम करत राहू आणि पुढे पुढे मॅडमच्या मनात असलेल्या सगळ्या संकल्पना साकार होत आणि तुम्हालासुद्धा यात सहभागी होतावं यावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना. प्रथम तर आयोजकांचे आभार कारण साहित्यिक कार्यक्रम सहसा कोणी ठेवतच नाही. नंतर ऐश्वर्याचे पण आभार ते इतकं छान आम्हाला वेलकम केलं आल्या आल्या खूप छान वाटलं. इथे आल्यानंतर छोट्या छोट्या मैत्रिणी होत्या दोघी तिघी त्यांनी पण आम्हाला खूप छान वेलकम केलं की आमच्या हातातनं ते सामान घे हे घे काही हे हवं आहे का ते टेबल हवं आहे का याच्यावर हे टाकून ते खूप छान म्हणजे इतक्या लहान मुलींकडनं अशी अपेक्षाच नसते. आणि त्यानंतर या दादांचं पण खूप खूप आभार त्यांनी मगापासून आमचा पूर्ण कार्यक्रम रेकॉर्ड केलेला आहे. आणि हे इतकं सोपं नसतं कारण असा जो मोबाईल धरून कार्यक्रम रेकॉर्ड करणं अख्खा 1.5 तासांचा नॉट जो. आणि माझ्याबद्दल तर काय सांगण्यासारखं काहीच नाही आहे पण अंजू मॅडमला काहीतरी वाटलं असावं
एक मैत्रीण म्हणून आणि एक प्रेम म्हणून त्यांनी मला घेतलंय, बाकी काहीही नाही. थँक्यू, खूप खूप धन्यवाद. सगळ्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. मला सुद्धा एक गोष्ट सांगायची आहे की मी सुद्धा आकाशवाणीमध्ये पाऊल ठेवलं ते रेखा मोशींमुळे, म्हणजे वैशाली मोदनकरांमुळे. कारण त्यांनीही मला हे सुचवलं की ऐश्वर्या तू नक्कीच हे करू शकते, तू सुद्धा आकाशवाणीला जाऊन बघ एकदा. आणि त्यांच्यामुळेच मला सुद्धा आकाशवाणीमध्ये काम करण्याची संधी मिळाली. तर अशा ह्या इतक्या छान मैत्रिणींची जमलेली गट्टी आणि त्या गट्टीतनं हा जो काय लाडक्या लेकी हा नक्षत्र निर्मित कार्यक्रम आज आपण सगळ्यांनी इथे अनुभवला. अत्यंत सुरेख निवेदनानं प्रारंभ झालेला गोष्टींचा आणि कथांचा इतिहास उलगडत आणि त्या परतवे झालेला विकास जाणून घेत त्याचा लाडक्या लेकी हा अभिवाचनाचा एक अनोखा कार्यक्रम आपण सगळ्यांनीच अनुभवला. सुप्रिया अय्यर यांच्या वऱ्हाडी कथेनं छानच मजा आणली. शांताबाई शेळके यांच्या कथेनं डोळ्याच्या कडा पाणावल्या. मंगल गोडबोले यांच्या मंजिरीनं सादर केलेल्या कथेतील आजीबाईनं पोट धरून हसवलं. आणि अंजलीताईंनी सादर केलेली आशा बगे यांची जन्म ही कथा मनाला भावली. चित्राची झालेली अवस्था प्रत्येक स्त्रीनं अनुभवलेली अवस्था. एक क्षण कुठंतरी प्रत्येक आईला गलबलावं इतकं प्रभावी सादरीकरण केवळ उत्तम होतं. सौ वैशाली बोधनकर, सौ अंजली दरुकर, शीतल कोल्हेकर, स्वाती हुद्दार, भावना पातुरकर आणि मंजिरी बोधनकर या सगळ्यांचे विशेष आभार व्यक्त करते. आणि सृजनने पुन्हा एकदा मला या मंचावर येण्याची संधी दिली त्यासाठी मनपूर्वक धन्यवाद मानते. सृजनच्या रसिक वारकऱ्यांचे मनपूर्वक आभार मानते आणि सृजनच्या जूनमध्ये होणाऱ्या 158व्या कार्यक्रमाची आठवण देत आपण सर्वांचे आभार व्यक्त करत आजचा कार्यक्रम इथेच संपवित आहोत. धन्यवाद. शुभरात्री.